आणि जगदीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण बहुषकाला पहिल्या बॉलिंग ट्रॅकवरती मला पाहायला मिळाल. पहिल्या टेबलच्या षटकामध्ये राकेशला तुम्ही पाहू शकाल पाच इथे जिंकला बेलोली टीमला. प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला ते वसा संघाला. पहिलाच बॉल कोरोना पाचा खोजून काढलाय. भरपूर चांगला फटका अगदी आमच्या व्यासपीठावरती सलामी देणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. नितीनच्या बॅटमधून हा दर्जेदार शोक षटकार. चौकार अकरा या धावा संख्येवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती गोलंदाज राकेशला आपण पाहतोय. त्याचा हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलाय फलंदाज जगदीशला आणि हा चेंडू थांबणार नाहीये त्यांचं आम्हाला सांगत असताना यस या बॉलवरती षटकार टोकला फलंदाज जगदीशच्या बॅटमधून. जगदीश पडतो यावर आपण पाहतो. कोरोना पाचा चेंडू तिथे खोदून काढला. आपण बहुषकाला वन डिशी लॉंग ऑन डिझेल मध्ये शतक्षक होत्या. अगदी अलंब कार्पेट तिथे चांगली फील्ड पाहायला मिळाली आणि तिथे धाबा मिळतात एक अठरा धाबा आफ्रिकामध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर दिया. आताचा हा चेंडू बाटची आतमधली कडा तिथे बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये शतक्षक होते. झाली एक चूक आणि चेंडू पाहता पाहता सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप रिझन मध्ये. नशीब आक्रमण चढवण्याचं काम जगदीशने केलं. त्याची संख्या तुम्हाला पाहायला मिळते या स्कोर ऑन द बोर्ड 22 धावा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली सुरुवात आपली टीम साठी करून दिली आहे ती वसारा सी संघांच्या दोन्ही खेळाडूंना. चांगली फलंदाजी पाहायला मिळत पद्धतीनं एखाद्या गोलंदाजाला टिचून टाकणारी गोलंदाजी या मैदानावरती करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केला गोलंदाज राकेशनं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आधीला आपण पाहतो आधीसाठी एकच सांगेन आधी नाही तो कधी नाही. या मॅच मध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. कदाचित दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता दाखवली आहे पहिल्या षटकामध्ये 22 धावा आफ्रिकावरती खर्च केला गोलंदाज राकेशनं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आधीला शतरक्षक तुम्हाला विखुरलेला पाहायला मिळेल.
षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती एक गोलंदाज आधी आपण पाहू शकाल स्ट्राईक इनवरती एक फलंदाज जगदीशला आपण पाहतोय त्याचा हा चेंडू भन्नाट वेगाचा राहिला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक पथामध्ये जाऊन घुसावतोय आणि डॉट चेंडूची संपेगी या मॅच मध्ये केली होती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुरुवात आपल्या करून बरोबर चांगली पाहायला मिळते त्यापी पाच चेंडू शिल्लक याची पाहायला मिळतात शॉर्टपीचा बॉल तर पुन्हा एकदा अर्धा गाठी खेळण्याचा प्रयत्न लेग बी फोरच्या माध्यमातून पंचांची उमली होती ते दुर्घटना घडली ज्यावेळेस आपण पाहतोय पहिला धक्का लागत असताना वसार सिंग संघाला फलंदाज जगदीश पार्थिवराव चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये सूरजला शांत ठेवला पाहू शकायला नितीनला त्याचा बाट मधील षटकार पाहायला मिळाला त्याचा हा चेंडू बाटच्या रणांमध्ये होता तिथे फिल्डर तैनात आणि भरपूर वेगाने येऊन ती झेल तिथे कॅरी केली जाते आणि या षटकामध्ये दोन यश मिळवले जातात गोलंदाज अभिच्या माध्यमातून फलंदाज सूरज बाकी बडगाव परतावा लागला दुसऱ्या षटकामध्ये बरोबर संघ गोलंदाजी अपेक्षित पाहायला मिळते मी तुम्हाला चर्चेत आणलं की अभि नाही तो कधी नाही याच मात्र नाबाने सध्या तरी गोलंदाजी करत असताना अधिक आपण पाहतो तब्बल दोन विकेट इथून संपन्न केलं गोलंदाज अभिनं आणि एकच डाव व्हाईटच्या माध्यमातून खर्च केली म्हणजेच आपण पाहतोय बरोबर चांगला फटका पॉइंट मध्ये सुरक्षक पण ते सरळ तिथे नाकार दिलं फलंदाज राजन आणि पाहता पाहता या षटकामध्ये फक्त व्हाईटच्या माध्यमातून एकच धाव आली अफलातून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बावीस धावा आणि या षटकामध्ये कंबा केला अभिनं फक्त व्हाईटच्या माध्यमातून एकच धाव बारा बॉल देखील जमला बारा बॉल मध्ये धावसंख्या अफ्रिकावरती तुम्हाला पाहायला मिळते तेवीस या अंकावरती तेच तर क्रिकेटचे समीकरण
नितीनच्या बॅटमधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. थँक्यू. आपण पाहू शकाल नितीनच्या बॅट मधून अगदी चार षटकार आपण पाहिलं. काय अफलातून फटकेबाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आकाशला आपण पाहू शकल त्याचा हा चेंडू पन्नाड वेग होता. परंतु टप्पावरती नियंत्रण ठेवलं आणि बॅट पासून लांब ठेवलं आणि फलंदाज नितीन सारख्या चेंडूला डॉमिनेट केलं, चेंडू बीट केलाय. निर्धा चेंडू सांगता या मॅच मध्ये केली जाते. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती गोलंदाज आकाशला पाहायला मिळतात. त्याचा हा चेंडू बॉल मध्ये वरून गती परिवर्तन त्यावरती भरपूर चांगला फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक शेवटच्या बॉल वरती फलंदाज राजनच्या नितीनच्या पाठ मधून षटकार. हॅलो 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 थँक्यू. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो येथून तीन षटकांचा खेळ संपला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर दर्शनकत अफ्रिकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 49 धावा. अफलातून बॅटिंग नितीनची पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहू शकाल कुणाल त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. स्ट्राईक इन वरती नितीन अगदी त्याच्या बॅट मधून आपण पाच षटकार पाहिले. ही ओव्हर संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीचं डीआयचं आज अंतराचं बदलापूर त्यांच्या अगेन्स्ट तळेगावाडी तुम्ही त्यांच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्समध्ये लगेचच यायचं. पहिला पूर्वार्थ संपल्यानंतर लगेच आपण टॉस करून घेऊया या मॅचचा.
शुभित षटक अनमरती षटक अनमरती षटकामध्ये गोलंदाज सूरजला प्रवेश शकल त्याचा हा चेंडू होता पण पॉइंटचा बोलणार प्रॉपर रिफटका बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईन क्लिअर करत धाबा मिळतात सहा थँक्यू प्रत्येक बॉल प्रत्येक बॅट्समॅन मात्र इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज कुणाच्या बॅट मधून देखील षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय काय अफलातून फटकेबाजी या मॅच मध्ये करत असताना त्याचा हा चेंडू पुन्हा एकदा सफल झालं फाईन क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत फिल्डरला बीट करून चाललाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एका बॉल वरती मिळतील चार धावा थँक्यू आपण पाहतो वाहिनी के टी सी लाईव्हच्या माध्यमातून ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी नेरळ विभागातील तुम्हाला पाहायला मिळतं त्याचा हा चेंडू मिस्टरमिंग स्ट्रोक आहे तिथे आकाश सरसावले आणि झेल तिथे टीपला जातो इतका जबाब फक्त